नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नाममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पोक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने 2012 साली तयार केलेला हा कायदा आहे. विरुद्ध लिंगाचा मित्र असण्याचा अर्थ हा नाही की तो लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे, असं पोक्सो न्यायालयाने म्हटलंय. 20 वर्षाच्या आरोपीला आपली 13 वर्षाची मैत्रीण आणि दूरची नातेवाईक असलेल्या मुलीसोबत दुष्कृत्य केल्याच्या आरोपात न्यायालयाने 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यामध्ये म्हटलंय की असा गुन्हा करून दोषीने मुलीचे जीवन उद्ध्वस्त केले आणि इतक्या कमी वयात स्वतःचेही जीवन बर्बाद केले. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार विशेष न्यायाधीश प्रीती कुमार घुले यांनी म्हटलंय की आरोपीची शिक्षा आजच्या तरुणांना एक संदेश देईल. जे आरोपीच्या वयोगटातील आहेत, अनियंत्रित वासना त्यांचे भविष्य, करिअर आणि प्रगतीचा सुवर्णकाळ खराब करू शकतं. न्यायालयाने म्हटलंय की भविष्याच्या प्रगतीचा पाया तरुणांच्या सुरुवातीच्या दिवसातच तयार होतो, मग ते कोणत्याही लिंगाचे असोत. या प्रकरणात आरोपीने केलेल्या गुन्ह्यामुळे आरोपीसोबतच पीडितेचे भविष्य सुद्धा अंधाराच्या सावटाखाली आले. आरोपीला आपल्या कृत्याचे परिणाम समजले आहेत, त्यात जास्तीत जास्त शिक्षा देणे आवश्यक नव्हते. अल्पवयीन पीडितेला जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाच्या सेवांतर्गत भरपाईचा अधिकार आहे. दोषीच्या कृत्यामुळे अल्पवयीन मुलीच्या लग्नात अडचणी येतील, कारण तिचा साखरपुडा अगोदरच मोडलाय. अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.